सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा आपण जी आपली फर्स्ट एक्सरसाइज आहे, सॉरी सेकंड एक्सरसाइज आहे फिजिबल सोल्यूशन या टॉपिकचे आज आपण रिमेनिंग प्रॉब्लेम टीच करणार आहोत. ओके, आज आपले दोन प्रॉब्लेम झाले का त्यानंतर आपली ही एक्सरसाइज एंड होते. कारण या एक्सरसाइज मधले जे 7 आणि 8 नंबरचे जे प्रॉब्लेम आहे, 7 आणि 8 ते वर्ड प्रॉब्लेम आहे, थेरॉटिकल प्रॉब्लेम. तुम्हाला वर्ड मध्ये गिवन राहणार घालू, त्याला तुम्हाला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करावं लागणार. सेम आपली एक्सरसाइज 3 आहे, तेव्हा मी ते प्रॉब्लेम घेणार. ओके, आधी आपण जे आपले रिमेनिंग 2 प्रॉब्लेम्स आहे ते घेऊ. राइट डाउन फर्स्ट 0 < x > 3 कॉमा 0 > y > 3 कॉमा x + y > 5 कॉमा 2x + y > 4. ओके, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आता 4 लाईन आपल्या ड्रॉ होणार आहे, म्हणून प्रॉब्लेमला केअरफुली लक्ष द्याल. प्रॉब्लेम कोणतंही असो, आधी जो आपला टेबल असतो तो ऍज इट इज असतो. फर्स्ट व्हॅल्यू आपली गिव्हन इन इक्वॅलिटी, ओके, आफ्टर दॅट करस्पॉन्डिंग इक्वॅलिटी, आफ्टर दॅट इंटरसेक्शन पॉइंट विथ एक्स एक्सिस, आफ्टर दॅट इंटरसेक्शन पॉइंट विथ वाय एक्सिस, इंटरसेक्शन पॉइंट विथ वाय एक्सिस, आफ्टर दॅट ओरिजिन टेस्ट, and at the last region. हा असतो आपला टेबल, जो प्रत्येक प्रॉब्लेम साठी आपला टेबल कॉमन आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो जी आपली फर्स्ट लाईन आहे ती लाईन आपण नोट करू. आपली फर्स्ट लाईन आहे 0 > x > 3 > 3 आहे, करस्पॉन्डिंग इक्वॅलिटी मध्ये x = 3 येणार. आता डायरेक्ट इथे लक्ष द्या, x = 3 आहे तर डायरेक्ट x चा पॉइंट 3 आणि y चा काय राहणार 0, कारण तुम्हाला x = 3 डायरेक्ट गिवन आहे ना. तर x चा पॉइंट 3 y चा पॉइंट 0, y चा पॉइंट निघणार का नाही, सिम्पली मी एक लाईन ड्रॉ केली इथे, y चा पॉइंट काढता येणार नाही. आता ओरिजिन टेस्ट घेऊ, x ची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली, x ची व्हॅल्यू काय पुट केली 0 > x = 3 बराबर आहे, सो दिस इज ट्रू. आणि जर ट्रू असणार तर येणार आपलं ओरिजिन साइड. ही झाली आपली पहिली लाईन. सेम विद्यार्थी मित्रांनो आता आपण सेकंड लाईन साठी सॉल्व करू, लक्ष द्या. 0 > y = 3 ही आपली सेकंड लाईन आहे. इज दॅट क्लिअर? y > 3 म्हणजे y ची व्हॅल्यू किती झाली 3. आता डायरेक्ट जर तुम्हाला y ची व्हॅल्यू गिवन आहे तर x चा पॉइंट येणार का
नहीं, एक्स्ट्रा पॉइंट येणार नाही. इज दॅट क्लिअर? आफ्टर दॅट वाय जर थ्री आहे तर एक्स झिरो घ्यावा लागणार. थ्री वायची व्हॅल्यू मी झिरो पुट करतो, लेस दॅन इक्वल टू थ्री. झिरो थ्री पेक्षा छोटा आहे, दिस इज ट्रू. आणि जर ट्रू असणार तर ओरिजिन साइड. ओके, आफ्टर दॅट आता राहणार आपली थर्ड लाईन. ऍट द लास्ट फोर्थ लाईन, लक्ष द्या. आता ओके, सो फर्स्ट वन, थर्ड लाईन. आपली थर्ड लाईन काय गिवन होती आपल्याला? थर्ड लाईन होती x प्लस वाय लेस दॅन इक्वल टू फाईव्ह, म्हणजे येणार एक्स प्लस वाय इक्वल टू फाईव्ह. बराबर. आफ्टर दॅट आता जर मला एक्स ची जर व्हॅल्यू काढायची असणार तर वाय झिरो करावा लागणार. जर मी वाय झिरो केला, एक्स काढायचा आहे ना मला, वाय झिरो केला तर एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे? फाईव्ह. सो फाईव्ह कॉमा झिरो. त्यानंतर मला वाय ची व्हॅल्यू काढायची आहे तर मी एक्स ला झिरो करणार. काय येणार? झिरो कॉमा फाईव्ह. ओरिजिन टेस्ट झिरो झिरो लेस दॅन इक्वल टू फाईव्ह. सो झिरो लेस दॅन इक्वल टू फाईव्ह, झिरो फाईव्ह पेक्षा लेस दॅनच आहे. दिस इज ट्रू. कंडिशन ट्रू तर कोणती साईड आपली? ओरिजिन साईड. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लाईन आहे आपली चॉईस एक्स प्लस वाय. चॉईस एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू फोर. आता चॉईस एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू फोर आहे तर आधी चॉईस एक्स प्लस वाय इक्वल टू फोर येणार. लिहिलं मी चॉईस एक्स प्लस वाय इक्वल टू फोर. आफ्टर दॅट आधी जर मला वाय काढायचा आहे, सॉरी आधी मला एक्स काढायचा असतो, एक्स साठी मी वाय ला काय करणार? झिरो. हा होणार चॉईस एक्स इक्वल टू फोर. वाय जर झिरो झाला तर चॉईस एक्स इक्वल टू फोर होणार. टू त्या साईडला जाऊन काय होणार? डिवाइड. तर एक्स ची व्हॅल्यू टू कॉमा झिरो. आता मला वाय काढायचा आहे तर मी एक्स ला झिरो करणार. एक्स जर झिरो झाला तर वाय ची डायरेक्ट व्हॅल्यू काय येणार आहे? फोर. सो झिरो कॉमा फोर. ओरिजिन टेस्ट टू इंटू झिरो झिरो ग्रेटर दॅन इक्वल टू फोर. सो देअर फोर झिरो ग्रेटर दॅन इक्वल टू फोर. झिरो फोर पेक्षा मोठा आहे का? नाही. दिस इज फॉल्स. आणि जर फॉल्स आलं तर कोणती साईड असते आपली? नॉन ओरिजिन साईड. ओके, आधी हे नोट करून घ्या फास्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, टेबल आपला ड्रॉ झाला आहे, आता डायग्राम ड्रॉ करू, लक्ष द्या. फर्स्ट वन चेक करा, पॉइंट सगळे पॉझिटिव्ह आहे का? थ्री थ्री फाईव्ह फाईव्ह टू फोर, सर्व पॉइंट काय आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह असणार तर फक्त पॉझिटिव्ह साठीच डायग्राम ड्रॉ करायची. वाय एक्स, फक्त मी पॉझिटिव्ह एक्सिस घेतली. ओके, कारण आपले सर्व पॉइंट काय आहे? पॉझिटिव्ह. कॅपिटल पॉइंट आपला फाईव्ह आहे. झिरो पासून स्टार्ट करू. वन टू थ्री फोर फाईव्ह. वन टू थ्री फोर फाईव्ह. ओके, त्यानंतर पहिला पॉइंट आहे आपला थ्री आणि झिरो, म्हणजे एक्स वर थ्री आणि वाय वर झिरो. एक्स वर काय आहे आपला? थ्री. आता जर आपला एक्स वर थ्री असणार आणि वाय जर आपला झिरो असणार, इट मीन्स इट इज पॅरलेल टू काय असतो आपला? वाय एक्सिस. हा झाला आपला लाईन एक्स इक्वल टू थ्री.
x इक्वल टू थ्री ही झाली आपली पहिली लाईन x इक्वल टू थ्री. सेकंड आहे आपली y इक्वल टू थ्री म्हणजे झिरो थ्री. y वर जर थ्री असणार तर पॅरालेल टू x एक्सिस असणार y इक्वल टू थ्री. त्यानंतर सेकंड आहे फाईव्ह फाईव्ह x वर फाईव्ह y वर फाईव्ह. ओके x आणि y वर फाईव्ह x प्लस y इक्वल टू फाईव्ह ही झाली आपली तिसरी लाईन. आणि फोर्थ आहे टू फोर x वर टू y वर फोर ही झाली आपली फोर्थ लाईन. 2x प्लस y इक्वल टू फोर. ओके आता त्यानंतर आधी कोणती तरी लाईन नॉन ओरिजिन आहे का पहिले ते चेक करायचं. इतक्या सगळ्या जर लाईन असल्या पहिले नॉन ओरिजिन वाली चेक करायची. नॉन ओरिजिन कोणती आहे आपली टॉईस एक्स प्लस वाय इक्वल टू फोर ही लाईन दिसत आहे. ही लाईन आहे नॉन ओरिजिन म्हणजे या साईडला. पहिले एवढा दिमाग लावायचा. नॉन ओरिजिन आहे ना म्हणून या साईडला मी ड्रॉ केला. इज दॅट क्लिअर. आणि बाकी ज्या तीनही लाईन आहे त्या ओरिजिन आहे. आता या लाईन पासून या तिन्ही लाईनचे इंटरसेक्शन पॉइंट घेऊ. बघा ही लाईन ओरिजिन आहे या साईडला येणार. ही ओरिजिन आहे म्हणजे पूर्ण ग्राफ या पोर्शन मध्ये काय होणार आहे आपला आता ड्रॉ. हा झाला आपला शेडेड पोर्शन. हे नॉन ओरिजिन आहे म्हणून या साईडला आणि या ओरिजिन आहे म्हणून या साईडला. इज दॅट क्लिअर. एकदा तुम्ही शेडेड पोर्शन ड्रॉ केला बघून घ्या ओरिजिन कसा लायचं. या लाईन पासून इकडे या लाईन पासून इकडे आणि ही लाईन पण याच्या मधात म्हणजे हा पूर्ण आपला पोर्शन झाला. आणि एकदा शेडेड पोर्शन ड्रॉ केला तर जिथे जिथे शेडेड पोर्शन टच होतो ते पॉइंट घ्यायचे. इथं आहे ए बी सी डी आणि हा ई. शेडेड पोर्शन ज्या पोर्शन मध्ये आला ते पूर्ण पॉइंट कन्सिडर करायचे. आणि त्यानंतर लिहायचं द शेडेड पोर्शन ए बी सी डी ई रिप्रेझेंट फिजिबल सोल्युशन. ड्रॉ दिस फास्ट. पॉइंट घेताच येत ना. थोडं लवकर लवकर सांगतो आता काही प्रॉब्लेम नाही. अरे यार नेक्स्ट राइट डाउन. 3x प्लस 4y 3x प्लस 4y ग्रेटर दॅन इक्वल टू 12 सेकंड आहे 4x प्लस 7y लेस दॅन इक्वल टू 28 थर्ड y ग्रेटर दॅन इक्वल टू 1. ओके चला आता फक्त बोर्ड कडे केअरफुली लक्ष द्याल. फर्स्ट आहे आपलं 3x प्लस 4y greater than equal to 12 corresponding equality 3x plus 4y equal to 12. पहिला पॉइंट x चा काढू. x काढायचा आहे y 0 झाला. x काढायचा आहे 3 इकडे जाऊन डिवाइड होणार तर x चा पॉइंट येणार 4,0. y जर काढायचा असला तर y चा कोइफिशियंट या साईडला जाऊन डिवाइड होणार तर y येणार आपला 3. x किती येणार आहे 0. येते ना हे सगळ्यांना. आता ओरिजिन टेस्ट 3 इंटू 0 प्लस 4 इंटू 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 12 म्हणजे 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 12. 0 हा 12 पेक्षा मोठा आहे का नाही. दिस इज फॉल्स. फॉल्स येणार तर नॉन
ओरिजिन साइड. आफ्टर दैट 4x प्लस 7y इक्वल टू 28. करस्पॉन्डिंग इक्वलिटी घेतली. x फाइंड आउट करायचा आहे, हा तर झिरो होऊन जाते ना, x काढताना y झिरो होऊन जाते. x काढायचा आहे 4 ला तिकडे डिवाइड करा, 28 डिवाइडेड बाय 4 7, x चा पॉइंट आला 7, पहिल्या मध्ये y झिरो, सेकंड मध्ये आता मला y काढायचा आहे तर x झिरो होणार आहे, 7 डिवाइड होणार तर 4 येणार. x झिरो, y काय आला आपला 4. ओरिजिन टेस्ट चेक करू, 4 इंटू 0 7 इंटू 0 लेस दॅन इक्वल टू 28. सो 0 लेस दॅन इक्वल टू 28 बराबर आहे, 0 हा 28 पेक्षा छोटा आहे. दिस इज ट्रू, ट्रू आहे म्हणून येणार ओरिजिन साइड. ओके, आफ्टर दॅट y ग्रेटर दॅन इक्वल टू 1, सो y इक्वल टू 1. फक्त y ची व्हॅल्यू 1 आहे, x चा पॉइंट येणार नाही कारण y इक्वल टू 1 आहे. आणि या साइडला येणार 0 1 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 1. y च्या ठिकाणी मी 0 पुट केला, 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आला, दिस इज फॉल्स. फॉल्स असल्यामुळे नॉन ओरिजिन साइड. आता डायग्राम मध्ये बघा, सगळे पॉइंट पॉझिटिव्ह आहे, सर्व पॉइंट पॉझिटिव्ह असणार आणि कॅपिटल एक्स मध्ये 7 आहे आणि वाय मध्ये 4च आहे. एक्स एक्सिस थोडी मोठी ड्रॉ झाली पाहिजे आपली. 1 2 3 4 5 6 7 वाय 1 2 3 4 5 6 हा वाय एक्सिस आणि हा आपला एक्स एक्सिस. पहिला पॉइंट बघा, एक्स वर 4 वाय वर 3, 4 3 एक्स वर 4 आणि वाय वर 3 म्हणजे ही लाईन येणार आपली. लाईनला लेबलिंग करू, 3x प्लस 4y इक्वल टू 12 ही झाली आपली फर्स्ट लाईन. सेकंड आहे x वर 7 y वर 4, x 7 y 4 म्हणजे ही लाईन. ओके, x वर 7 आहे आणि y वर 4 आहे, लाईनचं लेबलिंग आहे 4x प्लस 7y इक्वल टू 28. लास्ट आहे y इक्वल टू 1. आता y इक्वल टू 1 म्हणजे पॅरालेल टू x एक्सिस असणार तो. हा झाला y इक्वल टू 1. ओके, आता फक्त डायग्राम कडे लक्ष द्या. अशा जेव्हा लाईन ड्रॉ करतो ना आपण, तर पहिले नॉन ओरिजिन साइड बघून घ्या. नॉन ओरिजिन दोन लाईन साठी आहे, y इक्वल टू 1 साठी पण नॉन ओरिजिन आहे आणि 3x प्लस 4y इक्वल टू 12 साठी पण नॉन ओरिजिन आहे. बघा आता 3x प्लस 12y नॉन ओरिजिन म्हणजे ओरिजिनच्या त्या साइडला जाणार. बघा थोडं केअरफुली हा, 3x प्लस 4y इक्वल टू 12 काय म्हटलंय, नॉन ओरिजिन. ओरिजिन राहिलं असतं तर मी असं ड्रॉ केलं असतं. नॉन ओरिजिन म्हणते म्हणून या लाईनच्या या साइडला ड्रॉ करू. सेकंड, y इक्वल टू 1 हे सुद्धा नॉन ओरिजिन आहे. हा ड्रॉ केला म्हणजे ओरिजिन या साइडला येणार नॉन ओरिजिन. आणि जी लास्ट वाली लाईन आहे 4x प्लस 7y, 4x प्लस 7y ती ओरिजिन आहे म्हणजे ही साइड, म्हणजे आपला शेडेड पोर्शन कोणता झाला, हा ओरिजिन, हा नॉन ओरिजिन आणि हा हा झाला पुन्हा आपला शेडेड पोर्शन. आता लेबलिंग कशी देऊ, जिथे जिथे शेडेड पोर्शन टच होतो इथे टच झाला ए, या साइडला पण टच आहे बी, एक्सिस वर टच आहे सी, इथे सुद्धा टच आहे डी. सो ए बी सी डी, द शेडेड पोर्शन ए बी सी डी इज अ फिजिबल सोल्युशन. खूप सिंपल प्रॉब्लेम असते विद्यार्थी मित्रांनो, नॉन ओरिजिन आणि ओरिजिन यांच्या मधात मी शेडेड पोर्शन ड्रॉ केला.
ओके नेक्स्ट लेक्चर पासून आपण नेक्स्ट एक्सरसाइज स्टार्ट करू. थैंक यू.